लक्षदीप है उजड़ले घरी दारी शोभले कड़ा रांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी दिवाळी दिवाळी म्हणजे आनंद उत्साह आणि दाराभोवती काढलेली सुंदर अशी रांगोळी पण त्यांचा लखलखाट आणि कंदिलाचा सुंदर असा प्रकाश तर दिवाळी म्हणजे रोषणाई असं म्हणतात की दिवाळी रोषणाई घेऊन येते उत्साह घेऊन येते तर या सुंदर अशा दिवाळीनिमित्त तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पाच दिवसांच्या दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस ज्याला म्हणतो म्हणजे लक्ष्मी पूजन या दिवशी मोठ्या थाटामाटात माता लक्ष्मी आणि श्री गणेश भगवान आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते त्याचबरोबर देवी देवतांना आमंत्रित केले जाते घरात नेहमीसाठी वास करण्याचे देखील आवाहन केले जाते दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीतासह अयोध्याला परतले होते त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता इकडे तुम्ही पाहू शकता सगळ्या फ्लोअरवरती रांगोळी काढलेली आहे आणि अगदी दिव्यांच्या लखलखाट मस्त वाटतंय एकदम कलरफुल रांगोळी काढली आणि मी हे सगळं माझ्या मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न करते खूप सुंदर वाटत होता फ्लोअरवरती सगळ्यांच्या दारांसमोर पणत्या रांगोळ्या मस्त अशा कलरफुल कंदील खूप सुंदर वाटत होतं पाटील काकींच्या घरी आणि सगळ्यांच्या घरामध्ये लक्ष्मी मातेची आज खूप मस्त तयारी केली होती आणि आम्ही पहिली मी पाटील काकींकडे आले आणि त्यानंतर आम्ही सगळ्याजणी मिळून प्रत्येक दरवर्षी आम्ही प्रत्येकाच्या घरी पाया पडण्यासाठी जातो तसेच घरी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली जाते
प्रत्येक धार्मिक ठिकाणी उत्साहाच्या प्रसंगी हे हळदी कुंकू लावले जाते। तर इकडे मी पाटील काकींच्या बाल्कनीमध्ये उभे होते आणि सुंदर असा लखलकाट दिसत होता। इकडून फटाके वाजत होते, फटाक्यांचा खूप आवाज येत होता। खूप मस्त वाटत होतं। दिवाळी म्हणजे रोषणाई, आणि खरंच आहे दिवाळी अगदी रोषणाई घेऊन येते। मी मगाशी काके आणायला पाहिजे होता काय? तर आता आम्ही आलेलो पवार काकींच्या घरी, आणि पवार काकींच्या घरी देखील आम्ही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेतला। आणि इकडे श्रद्धा सगळ्यांना काजू कतली वाटत होती।
दोघींनी मिळून रांगोळी काढले. खूप सुंदर काढले रांगोळी बघा. आणि त्याच्या पुढचे असे तुला आजीला नमस्कार कर. मोठा झाला करेल करतो दादा रोज गणपती बाप्पा मोरे ऐकायला येत आम्हाला. आयुष तर दिवाळीच्या दिवशी छोट्या छोट्या मुलांनी हा सुंदर असा किल्ला बनवलेला होता आणि खूप छान किल्ला बनवला आहे. दिव्यांच्या भोवती पणत्या लावलेल्या होत्या, झेंडे रोवलेले होते, त्याचबरोबर छोटी छोटी रोपंसुद्धा आली होती. खूप सुंदर वाटत होतं हे सगळं पाहताना. बरेच दिवसांची त्यांची मेहनत होती आणि खूप खूप म्हणजे खूपच सुंदर बनवलेला हा किल्ला. किल्ल्याच्या भोवती रांगोळी काढली होती. खूप मस्तच झालेला हा किल्ला. तर अशा पद्धतीने आमच्या साईमौली सोसायटीमधील सगळ्या रहिवासी मिळून आम्ही ही अशी दिवाळी साजरी करतो आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, आनंद मिळतो.